20 नोव्हेंबर रोजी सोलापुरात सीटूचं अधिवेशन होणार असल्याची माहिती सीटूचे नेते अडम मास्तर यांनी दिली. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील सीटूचं राष्ट्रीय अधिवेशन 23 जानेवारी रोजी चेन्नई इथं होणार आहे, तर राज्यस्तरीय अधिवेशन उरण इथं 28 जानेवारी 2020 रोजी होणार आहे. त्यानुसार राष्ट्रीय अधिवेशनाची पूर्वतयारी म्हणून सोलापूर जिल्ह्यात देखील 20 नोव्हेंबर रोजी नवीन विडी घरकुल इथं 6,000 सीटू कार्यकर्त्यांसह अधिवेशन घेण्यात येणार असून अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून सीटूचे प्रदेशाध्यक्ष DN कराड येणार आहेत. या अधिवेशनात सीटूच्या नवबांधणी संदर्भात चर्चा केली जाणार असल्याची माहिती माजी आमदार नरसय्या अडम मास्तर यांनी दिली. एकदा सीटूचं जिल्हा अधिवेशन, राज्य अधिवेशन आणि केंद्राचं अधिवेशन होत असतात, त्या पद्धतीनं केंद्राचं अधिवेशन 23 जानेवारी ते 27 जानेवारी चेन्नई येथे 2020 भरणार आहे. त्याच पद्धतीनं राज्याचं अधिवेशन 28, 29, 30 नोव्हेंबर उरण या ठिकाणी भरणार आहे. त्याच पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यातले जे काही आमचे युनियन आहेत त्या युनियनची मेंबरशिप 60,000 आहे. या 60,000 प्रत्येक 100 सभासदाच्या पाठीमागे एक प्रतिनिधी, यानुसार 600 लोकांचं अधिवेशन बीडी घरकुल या ठिकाणी 20 तारखेला सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्या ठिकाणी होणार आहे. या अधिवेशनामध्ये उद्घाटन करण्याकरता सीटूचे राज्याचे अध्यक्ष डॉक्टर DN कराड येणार आहे.